निपुण भारत, निपुण भारत। निपुण भारत, निपुण भारत। फक्त एक थोडासा उपप्रश्न होता या संदर्भात, की असं सांगितलं जातं की जेव्हा आपण शिक्षकांना सांगतो आम्हाला अशी गुणवत्ता पाहिजे किंवा तशी गुणवत्ता पाहिजे, तेव्हा जर भीतीदायक वातावरण निर्माण झालं, अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं, तर शिक्षक तुम्हाला हवे तसा डेटा भरून देतात। महिन्याभरात प्रगत मुलं करायची तर महिन्याभरात पण प्रगत करतात, असा काही पूर्वीचा अनुभव आहे। तर इथे तुम्ही ती काळजी कशा पद्धतीने घेतात आणि शिक्षकांना कशा पद्धतीने आश्वस्त करतात की त्यांनी खरंच बोललं पाहिजे आणि ते तुम्हाला कसं कळणार आहे? आधीच सांगितल्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक माणसावर विश्वास आहे। आमच्याकडे शिक्षक जे नेमले गेले ते माणसे आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे। आता फक्त मुद्दा शिल्लक राहतो की त्यांना स्वतःवर विश्वास आहे का। तर स्वतःवर विश्वास निर्माण होईल यासाठीच हे सगळे जे प्रशिक्षण डिझाईन केले गेले, ज्यामध्ये भरपूर वाचन साहित्य आणि व्हिडिओज दिले जात आहेत, ते अंमलबजावणी करायला लागल्यानंतर आम्ही हे आधी बघितलेले जिथे कुठे राबवले गेले तिथे 2-4 दिवसातच खूप सेल्फी विथ सक्सेस टाकायला सुरुवात करतात शिक्षक लोक। तर त्यामुळे या प्रशिक्षणानंतर जेव्हा वर्गामध्ये आमचे शिक्षक कामाला सुरुवात करतील त्यांना यश यायला लागणार आहे। एकदा त्यांना विश्वास आला की या पद्धतीने काम केल्याने मुलं शिकणार आहेत, तर खोटं बोलण्याचं किंवा चुकीची माहिती भरण्याचा मुद्दा संपून जातो। तरी पण काही लोक शिल्लक राहतील तर ठीक आहे, माणसे असे असतातच। जो रोजर्स कर्व्हच्या नियमाप्रमाणे 16% लोक या प्रकारचे असतील तर आम्ही तर 84%कडे लक्ष देणार आहोत। हळूहळू हे 16% पण त्या 84%मध्ये सामील होतील अशी आम्ही आशा बाळगणार आहोत। नक्कीच सर। सर, तुमच्या या सगळ्या मांडणीतून असं लक्षात येत आहे की जे छान काम करतो त्याला सोबत घ्यायचं आणि त्याचं काम मोठं करायचं, त्याचं काम मोठं झालं की इतरांना पण त्या कामापासून प्रेरणा मिळेल। या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारायचं की मग इथून पुढे तुम्ही ज्या काही विजयंतीच्या आश्रमशाळामध्ये जाणार आहात तर काय वाटते, कुठल्या शाळेमध्ये तुम्ही जाणार आहात आणि आपल्या ऑडियन्सला काय सांगाल की त्यांना जर तुम्हाला त्यांच्या शाळेमध्ये आमंत्रित करायचं असेल तर त्याचं माध्यम काय असेल आणि ते कसे करू शकतील? मी स्वतःच्या आयुष्याला खूप किंमत देतो आणि मला विश्वास आहे की प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्याला खूप किंमत देतात, त्यामुळे हे अचानक भेटी औचक भेट असे काही माझ्या आयुष्यामध्ये घडत नाही। शिक्षण विभागात सचिव असताना 66,000 शाळा होत्या आणि एवढ्या शाळांना बघणे शक्य नव्हतं, इथे 977 आहेत, इथे पण सगळ्या शाळांना बघणे शक्य नाही। तर मी तर फक्त जे अतिउत्कृष्ट शाळा आहेत त्यांनाच बघणार आहे आणि आमचं सर्क्युलर वगैरे निघायला सुरुवात झाली आहे, त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की ज्या शाळा अमुक गोष्टीमध्ये आधी यश मिळवतील त्या शाळांमध्ये आमचं संचालक सचिव माननीय मंत्री महोदय हे लोक भेटी देतील, ज्या शाळा अपयशी ठरत आहेत तर त्या शाळांना आम्ही सांगणार की त्यांनी पण या यशस्वी झालेल्या शाळांना भेटी द्यावं। तर सगळ्या भेटी यशस्वी झालेल्या शाळांमध्ये होणार आहेत, जे शाळा अपयशी होत आहेत तिथे भेटी तर होणारच नाहीत आणि त्यांना स्वतःला वाईट वाटत असेल तर आम्ही त्यांना मदतीचं धोरण स्वीकारणार आहोत की अजून काय मदत हवी आहे, तुमच्याकडची मुलं का नाही पुढे जात आहेत, तर अशा पद्धतीने ते होणार आहे। पण कारवाई वगैरे हा मुद्दा किमान मी असताना कोणत्याही विभागात, इवन शिक्षण विभागामध्ये स्पष्ट प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र जो GR होता 22 जूनला काढला होता त्यामध्ये कोणावर कारवाई केली जाणार नाही असं स्पष्ट लिहिलं गेलं होतं। या विभागाचं GR अजून इश्यू व्हायचं आहे, त्यामध्ये पण लिहून टाकू, कारवाई हा मुद्दाच नाही आहे, पुढे जाणे हा मुद्दा आहे, यश मिळवणे हा मुद्दा आहे, समाधान मिळवणे हा मुद्दा आहे, त्यासाठी काम करणार आहोत। नक्कीच सर। तर कारवाई ही भाषा नाही, सगळ्यांना यश हवंय, सगळ्यांना प्रगती हवी, सगळ्यांना परिणाम हवाय आणि तो परिणाम आपल्याला सगळ्यांना मिळून मिळवता येतो आणि सगळेजण मिळून तो परिणाम जर मिळवला तर नक्कीच तो अधिक गतीने पण आपल्याला मिळवता येणार आहे। तर या सगळ्या विषयातनं सर खूप छान स्पष्टता येते आणि खूप छान पद्धतीने आत्मविश्वास पण वाढत आहे की हो, या दिशेने या विभागातल्या शाळा आणि या विभागातली मुलं समोर जाऊ शकतील। सर, एक प्रश्न असा आहे की या विभागाच्या जे काही मुलं आहेत, तर हायर सेकंडरी जे काय आपण म्हणतो 8-12ची पण मुलं आहेत, तर त्या शाळेंच्या बाबतीत किंवा त्या मुलांच्या बाबतीत पण काही वेगळं नियोजन आहे का की या फ्लोमध्येच किंवा या ट्रेनिंगमध्येच ती मुलं पण कव्हर होणार आहेत, किंवा ज्युनियर कॉलेज आपले काही आहेत त्या शाळेच्या किंवा त्या कॉलेजच्या संदर्भात काही प्लॅनिंग आहे का आपलं? खरं बघायचं झालं तर हा युटोगॉजी आहे ज्यामध्ये सेल्फ डिटर्मिंड लर्निंग, मुलं स्वतःच्या शिकण्याची दिशा ठरवतात आणि उद्दिष्ट ठरवतात,
तर ते तर कोणत्याही पातळीवर लागू असतो, पण त्या पातळीवर पण अशी शक्यता आहे की काही मुलं निपुण भारत शिकले नसतील, तर ते आम्ही शिक्षकांना मुख्याध्यापकांना विनंती करणार आहोत की त्या मुलांच्या लवकर निपुण भारत पातळी आणून घ्यावं 1-2 महिन्यामध्ये. त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्यामध्ये नासची टेस्ट त्या भाग त्या शाळांमध्ये पण आहेच, पण उद्दिष्ट काय ठेवणार आहे की ही मुलं 12वी पास फार लवकर होणार आहे आणि थेट समाजामध्ये जाणार आहेत, ते कॉलेज वगैरे पण शिकणार पण समाजामध्ये जाणार, कुटुंबाची काही अपेक्षा राहणार त्यांच्याकडनं की कुटुंबांना आर्थिक मदत करावी, म्हणजे ते नोकरी किंवा धंदामध्ये शिरणार आहेत. तर ते सगळे करत असताना जगाचा विचार करून त्यांनी करावं, फक्त महाराष्ट्र फक्त भारत देश नाही, तर या दिशेने आम्ही त्या मुलांना घेऊन जाणार आहोत. आणि अलीकडे जे काही 8-10 शाळा मी बघितली तर तिथे मुलं त्या दिशेने आधीच जात आहेत, फक्त शाळा व्यवस्था किंवा शिक्षण व्यवस्था ते ओळखून नाही असे दिसते.